आणि परिसर अभ्यास मधील धडा 7वा आपले गाव व आपले शहर या पाठाची ओळख करून घेणार आहोत. परंतु त्यापूर्वी आपण मागील पाठ पाहिला, आपल्या गावाची ओळख, त्या पाठाची पूर्वज्ञान जागृती थोडीशी करून घेणार आहोत. पालकांनी देखील आपल्या पाल्याला मागील पाठ पूर्णपणे समजला आहे की नाही हे नक्कीच जाणून घ्या. कारण मागील जो पाठ आपण पाहिला, आपल्या गावाची ओळख, त्या पाठामध्ये आपण आपल्या गावामधील काही महत्त्वाच्या वस्तू, वास्तू आणि त्याचबरोबर अवजारे, काही उद्योगधंदे हे त्या गावाला ओळख करून देतात हे आपण जाणून घेतले. आणि त्यावरूनच आता आपण आपल्या नवीन धड्याला सुरुवात करणार आहोत, ज्या पाठाचं नाव आहे आपले गाव व आपले शहर. या पाठाची ओळख करून घेताना आपण काही व्हिडिओ आणि काही चित्रांचा वापर केलेला आहे आणि पालकांनी आपल्या पाल्याला हे चित्र आणि व्हिडिओ यांच्या सहाय्याने आपण तो पाठ अधिक चांगल्या पद्धतीने आणि सखोल कसा समजून सांगता येईल यासाठी आपल्या पाल्याला मदत करायची आहे. आपण जो आजचा पाठ पाहणार आहोत, आपले गाव व आपले शहर, या पाठातील आपल्याला त्या गाव आणि शहरामधला फरक हा जाणून घ्यायचा आहे. आणि हा फरक जाणून घेताना आपल्याला काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा सखोल अभ्यास करायचा आहे. त्यातच आपल्याला घरे, पोशाख, वाहने, गाव आणि शहरातील सुविधा आणि त्याचबरोबर काही तंत्रज्ञान साहित्य यांचा देखील आपल्याला त्यामध्ये सखोल अभ्यास करून घ्यायचा आहे. हे सर्व करत असताना तुम्हाला पालक नक्कीच पूर्णपणे मदत करणारच आहेत. आणि म्हणून आपण हा पाठ अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊया आणि आता आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया.